कम 500 रुपये चैतन्यांना विनंती करेल आपण पारितोषिक घेण्यासाठी यायचे. ओल टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. आणि सुधीर शेठ शिडगे यांच्या स्मरणार्थ एसपी चषक 2022 स्पर्धेचा आपण पाहत असताना दुसरा दिवस षटक क्रमांक पहिले घेऊन आलाय रफ्तार कराच्या स्पीड गन निहाल उर्फ टुन्नू पा इथे मैदानाच्या आतमध्ये भन्नाट वेगाचा मारा. पहिला चेंडू बाउन्सरने स्वागत झाला, दुसरा चेंडू वेगाने निघून गेला. इथे पहा चेंडू दोन चढकले, दोनही चेंडू इथे डॉट आलेले आहेत. थँक्यू सुमित सर. या ठिकाणी पुन्हा एकदा पारितोषिक आलेलं आहे पिरंगुट किडले पिरंगुट टीम तर्फे आणि शुभम सुतार यांच्यातर्फे स्पर्शेत गोळेचे या विक्रमी खेळीसाठी आलेले आहेत प्रत्येकी 500-500 रुपये. स्पर्शेत गोळे पुन्हा एकदा मी विनंती करेल आपण पारितोषिक घेण्यासाठी या संपूर्ण टीमच्या वतीनं आणि शुभम सुतार यांच्या वतीनं देखील पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. तुला पुन्हा एकदा शुभेच्छा असतील आशिष खेळ आपल्या संघासाठी करत राहा, तुझ्या भावी आयुष्यासाठी देखील फार फार शुभेच्छा असतील अभिनंदन. ओवर टू सुमित सर. इथे पहा मैदानाच्या आतमध्ये निहालचा वेगवान मारा मैदानात आपण पाहतोय. इथे पहा मैदानाच्या मध्ये व्हेरिएशन किती आहे. निहालला 30 yards सर्कल देखील धावण्यासाठी अपुरं पडते, म्हणजे या खेळाडूचा स्पीड किती असेल विचार करा. निहाल दरम्यानच्या काळामध्ये हा चेंडू इथे कट केला जाईल डीप थर्ड मॅन मध्ये आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू. या ठिकाणी मान्यवरांचं स्पर्धेच्या मित्रांना शुभाग म्हणतो. या उद्योजक तेजसजी बुरुंगुले या मान्यवरांचं शुभाग म्हणतो. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत धन्यवाद. चौकार येताना जो आपल्याला इथे मैदानामध्ये पाहायला मिळतो या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहायला गेलं तर 4 धावा. मित्रांनो चालू असताना सामना आपण पाहतोय भूगाव क्रिकेट क्लब भूगाव विरुद्ध मुळशी सम्राट कासारसाई या दोन संघांमध्ये आपण पाहतोय सुरू असणारा सामना आहे. एका बाजूला जर आपण मैदानाच्या मध्ये पाहिलं गेलं तर निश्चितपणे पंचासोबत थोडीशी चर्चा जी सुरू सामनाकडे तुम्हाला घेऊन जाईल पुणे त्या पायसे गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज. निहाल इथे तयार आहे स्ट्राइक वर असेल मिलिन. ओ पुणे त्या पायसे मैदानामध्ये शरीराचा वेग घेणारा चेंडू मैदानामध्ये इथे पाहायला मिळाला. पहा मी म्हणेल की निहालचा वेग पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एका पण पाहतोय मैदानाच्या मध्ये दुसऱ्या बाजूला मिलिन सणस आहे आणि शॉर्ट पिच चेंडू आणि यावेळी मैदानामध्ये पाहायचं अगदी एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. मी म्हणले की गरमागरम चपाती मात्र निश्चितपणे मिलिंदला पाहायला मिळाली. शरीराचा वेग घेणारा चेंडू होता. निहाल पुण्याचा पायचा तयार असेल. हा चेंडू पुण्याचा पायचा मैदानामध्ये गती परिवर्तन केलेला चेंडू, परंतु इथे चेंडू पायचा मैदानामध्ये व्हाईट बॉल असणार आहे. अवांतर धावाली या अवांतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. पंचांना देखील मी विनंती केली सर आपल्याकडे 20 सेकंदाचा वेळ आहे. 20 सेकंदाच्या आतमध्ये तुम्ही रिव्ह केव्हाही घ्या, तुम्हाला रिव्ह दिलं जाणार आहे. खेळाडूंसाठी 10 सेकंदाचा वेळ आहे, तुम्ही 10 सेकंदामध्ये केव्हाही रिव्ह घ्या. यावेळी पाहिजे शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे विकेट, पहिल्या विकेटचं पतन मिलिंद सणस मैदानाच्या होतोय बाद. थँक्यू. थँक्यू डीजे.
या ठिकाणी पारितोषिक येते युवा उद्योजक तेजजी बुरुंगले यांच्या वतीने कुठल्याही गोलंदाजाने मोशन ब्रॉड कासरदाई संघातील जर विकेट एंट्री पूर्ण केली तर रोख रक्कम 501 रुपये. थँक्यू. यावेळी पहा मैदानाच्यामध्ये विकेट येताना जी मैदानात इथे पाहायला मिळाली. मिलिंद मात्र मैदानाच्यामध्ये पास होताना जर पाहायला मिळाला आणि आता पाहिजे मैदानाच्यामध्ये मिलिंदची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर आता मैदानात असणार आहे तो सागर आंग्रे. नावाप्रमाणे काम करणारा खेळाडू सागर आंग्रेला आपण पाहिलेला आहे. गतवर्षी अगदी सभापती करंडक या सभापती करंडकामध्ये खऱ्या अर्थानं सागर आंग्रे सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि आपल्या नावावरती टू व्हीलर बाईक कोरणारा हा खेळाडू तो सागर आंग्रे आहे. क्रिकेटचा खूप मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी सातत्याने राहिलाय. परंतु पाहिजे मैदानाच्यामध्ये अजीम अस्तान हा खेळाडू मैदानापासून पाहतोय इथे स्ट्राईकवरती तयार असणार आहे. अजीम अस्तान बेपारी आपण पाहतोय संघातील असणारा हा आयकॉन खेळाडू. धापलकावरती 5 धावा धापलकावरती आहेत असं म्हटलं होतं की 5 मित्र एकत्र आल्यानंतर एक चांगले उपक्रम घडवता येतात. 5 बोटं एकत्र केल्यानंतर त्याची वज्रमूठ तयार होते आणि धापलकावरती धावा जरी त्यामुळे पाहिले गेले तर 5 धावा आहेत. आणि सर्वात जास्त आनंद जर आज खऱ्या अर्थानं मैदानामध्ये कोण घेत असेल ते आमचे जुनेदभाई मुलाणी आहेत. आनंद घेता आला पाहिजे. आयुष्यामध्ये माणूस नेहमी दुःखी असतो, माझं असं माझं तसं, परंतु माणूस आनंद शोधा शोधामध्ये मात्र त्याचं तो दिख सातत्याने व्यक्त करत असतो. यावेळी पाहिजे खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू खेळला, एक क्लास 1 फटका, चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचेल सौकार. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय मान्यवरांची या ठिकाणी बाग म्हणत आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी. खऱ्या अर्थाने ज्या मान्यवरांच्या मंडळींचं मोलाचं सहकार्य आहे सन्माननीय रव्याप्पा गायकवाड उद्योजक कासरचाई या संपूर्ण ग्राउंडचं संयोजन मान्यवरांच्या वतीनं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत आभार. त्याचप्रमाणे सन्मान्य अतुलजी बिंतडे या मान्यवरांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत. या दरम्यान पुन्हा एकदा पाहायचंय हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये इथे षटकार इथे ठोकला जातो. या षटकाराच्या मदतीने संघाची संख्या 15 धावा धापलकावर आहेत. हजी मस्तानचे आपण पाहतोय बॅटमध्ये मात्र 2 चेंडूवरती 2 मोठे फटके त्यांना जे पाहायला मिळाले. एक पहिला चेंडू पाहतोय मिड ऑफ मध्ये, एक चेंडू मिड ऑफ चेंडू करून चेंडू खेळून काढला, चौकार आला. दुसऱ्या चेंडूवरती मिड विकेटला षटकार इथे ठोकला. एक जबरदस्त आक्रमण इथे मैदानात पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मैदान उपलब्ध झालं रवींद्रप्पा गायकवाड हे देखील आपण पाहतोय स्पर्धेचे निमित्त मात्र आज उपस्थित आहेत. आणि माऊली आबांच्या चेहऱ्यावरती स्मित हसते होतं कारण आबा ज्या पद्धतीने मात्र चवळ चढत होते स्टेजवरती येत होते त्यामुळे मात्र त्यांच्याकडे पाहून त्यांच्या चेहऱ्यावरती हसते उमटलं. कारण कालच त्यांनी सांगितलं की एवढा मोठा स्टेज मला चढता चढता दम लागतो. परंतु आमचे विजय भाऊंनी सांगितलं की स्टेज एवढा मोठा आहे कारण तुम्हाला चांगली स्पर्धा दिसावी म्हणून एवढा मोठा भव्य दिव्य स्टेज आहे. 15 धावा धापलकावरती आहेत. पायच्या मैदानामध्ये पुण्याचा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय शितोळे, राईट अमोर द विकेट, स्ट्राईक वरती हजीम अस्तान. पुण्याचा शॉटपिच होता, यावेळी पायचे पुल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु पायचे ते मैदानाच्या आतमध्ये शरीराचा फेद घेणारा इथे चेंडू होता. अक्षय शितोळे खऱ्या अर्थानं जर पाहिले तर हा खेळाडू एका रात्रीत घडलेला खेळाडू नाहीये. मित्रांनो मुळशी तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं सर्वात पहिलं हापीच क्रिकेटपासून केलेली सुरुवात, त्यानंतर कासारसाईचं क्रिकेट या खेळाडूने अक्षरशः दाणाणून सोडलं. आजही मला त्या परंदवडीचे मैदानावरची खेळी अक्षय शितोळेची आठवते आहे. अक्षय शितोळेने ठोकलेलं अर्धशतक आजही मात्र मी ते पाहा सातत्याने आठवतो कारण आक्रमकतेसाठी अक्षय शितोळेला ओळखला जातो. आपली गोलंदाजी आपली फलंदाजी ही या खेळाडूची ओळख आहे आणि क्रिकेटची नाळ सातत्याने जपणारा खेळाडू अक्षय शितोळे. क्षेत्ररक्षण थोडंसं बदल आपण पाहतो मैदानात इथे होणार आहे. पुन्हा एकदा जर आपण इथे पाहिलं गेलं तर डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक त्याने त्याचबरोबर लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक पाठवला आहे.
दाफलकावरती 15 धावा आहेत आणि निहाल मात्र पहा एशियनच्या मागून बरेचसे अक्षयला मात्र कानमंत्र देतोय. आयुष्यामध्ये तुमचा सल्लागार कोण आहे हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणाच्या सानिध्यामध्ये राहता, तुमचा कोण मित्र आहे हे खूप महत्त्वाचं ठरतं आपल्या जीवनामध्ये. गोलंदाज तयार अक्षय लोड फुलटो असता यावेळी पाहिजे जिल्हा ते हलक्याचा खेळ करण्याचा प्रयत्न डेंजर एडला, परंतु इथे पहा मैत्राच्या आतमध्ये कुठल्याही पद्धतीचा धोका होऊ शकला नाही. लेग बाय चरोपण म्हणून पाहतो मैदानाच्या आलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेलं तर आता पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती 16 धावा, ज्या धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. कारण जीवनात आपला सल्लागार कोण आहे महत्त्वाचं आहे. कारण पराक्रमी तर दुर्योधन पण होता, परंतु विजय मात्र अर्जुनाचा झाला. कारण दुर्योधन हा शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन हा श्रीकृष्णाचा सल्ला घेत होता. म्हणजे सल्ले आयुष्यामध्ये माणसं देणारे खूप महत्वाचे आहेत. गोलंदाज अक्षय राईटमोर द विकेट, यावेळी पाहायचंय सागर आंग्रेच्या पॅटमधून मिड विकेटला चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. एस पी चषकाचा ब्रँडेड षटकार. षटकारम वाद मैदानाच्या आला सागर आंग्रेच्या बॅटमधून आपण पाहतोय आलेला षटकार. मी म्हणले की ओव्हर पिचचे चेंडू यावेळी मैदानामध्ये अक्षयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. सागर पण आता तयार आहे. लोअर फुल टॉस यावेळी पाहिजे, बुंद्यात टाकलेला चेंडू जमीन समांतर फटका दिखून काढला जाईल. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू ते कव्हर करेल. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये घेतलेली एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 23 धावा, 2 षटकांचा पाहिजे ते मैदानामध्ये खेळ इथे संपलाय. एक फलंदाज देखील आतापर्यंत आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला यशाचं शिखर जर गाठायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी सोडून द्याव्या लागणार आहेत. कारण काही जरी झालं ना तर यशाचा मार्ग आपल्याला सोडायचा नाही आहे. संकट येणार आहेत, अडचणी येणार आहेत, विरोध होणार आहे, कोणी अपमान करणार आहे, कोणी नावं ठेवणार आहे, कोणी पाय ओढणार आहे, परंतु आपल्याला ध्येय आपलं ठरवून आपल्याला यशाचा मार्ग शोधायचा आहे. तुमच्या मनाची जिद्द काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. 2 षटका मात्र मैदानामध्ये संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 23 धावा धाफलकावर आहेत. सागर आंग्रे हा खेळाडू देखील मैदानामध्ये पाहिलं तर नेहमीच या खेळाडूने खऱ्या अर्थ मी म्हणेल की भुगाव क्रिकेट क्लबचा संघ आणि भुगावचं क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी मात्र या खेळाडूने खूप सारे प्रयत्न केलेले आहेत. धाफलकावरती आपण पाहतोय 23 धावा, धाफलकावरती धावा जे इथे नोंदवले गेले आहेत. पुण्याच्या पायचे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असलेला आता सागर, सागर टू सागर पायचे कोणता सागर, कोणत्या सागरवरती आता इथे वर्चस्व गाजवणार आहे. एका बाजूला सागर टेमगिरी आहे, दुसऱ्या बाजूला सागर आंग्रे आहे. सागर राऊंड द विकेट मारा करेल, स्ट्राईकवरती असेल सागर आंग्रे. यावेळी पाहिजे रिव्हरचा फटका देखण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क कधी होऊ शकला नाही हे मैत्राशी तुम्हाला करावं लागणार आहे. सागर आंग्रे आणि सागर टेमगिरे, सागरासारखी एक मोठी खेळीची गरज आहे दोन्ही खेळाडूंना. कारण सागरचं डोरकर नाव का कभी पार नाही होती, कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती. तमन्ना रोको समंदर की गहरा यो को छोड़ने की क्योंकि किनारो पर सिर्फ शुरुआत होती. सुरुवात तर मैत्रांनी झालीये. सन्मान दिलेला चेंडू आपण पाहतोय, त्यानंतर आलेली एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 24 धावा. 24 रन लॉस ऑफ 1 विकेट, तिसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्यामध्ये प्रगतीपथावरती असताना. इथे मुळशी सम्राट कासाराच्या संघाने आपण पाहतोय टॉस जिंकला, टॉस जिंकून प्रथमदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अजिमस्तान पुढे पाहिजे स्ट्राइक होता तयार आहे, आक्रमक त्याने दाखवलंय. यावेळी पुण्याचा पायचा शॉर्ट पिच चेंडू होता, मिड विकेटला खेळला, क्षेत्ररक्षक पायचा चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव इथे मैदानाच्या होणार नाही. एका धावेवरती आपण पाहतोय मैदानाच्या तुम्ही समाधान जे मानावं लागतंय. एक सिंगल आहे, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवरती 25 धावा, ज्या धाफलकावरती धावा इथे नोंदवली आहे. निहाल आपण पाहतोय अनेक वेळा, तुम्ही निहालला अगदी सीमर्षा जवळवरती चांगलं क्षेत्ररक्षण करताना या खेळाडूला आपण अनेक वेळा पाहिले, परंतु जेव्हा एखाद्या गावच्या संघामध्ये आपण खेळतो असतो, जेव्हा मात्र आपल्या आयकॉन मात्र त्या संघामध्ये संधी मिळत असते,
तेव्हा तुमचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी असणं गरजेचं आहे आणि ते नियालच्या माध्यमातून हे काम आपल्याला पाहायला मिळत आहे. शॉर्ट पिच चेंडू यावेळी पायचा शफल झाला, क्रीजचा वापर केला, डीप फाइंडिंगला चेंडू जाईल, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. यावेळी पाहिजे मैत्राच्यात मध्ये सागर अंग्रेजचा हल्ला मैत्राच्यात मध्ये पाहायला मिळाला. षटकार इथे येतोय, या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा ज्या इथे आहेत त्या 31 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा पाहिजे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असेल तो सागर. स्ट्राईक वरती सागर आंग्रे, 5 चेंडू खेळलाय सागर, 5 चेंडू मध्ये 14 धावा त्याने आतापर्यंत ठोकल्यात. हलक्यातना चेंडू ते मैत्राने खेळून काढला जाईल. प्रसाद आपण पाहतो चेंडू ते मैदानाशी कव्हर करतोय, त्यानंतर घेतली एक सिंगल आहे. एका सिंगलच्या मदतीने पाहिजे संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेले तर पुढे जाऊन पोहोचेल स्कोरकार्डवरती 32 धावा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज खऱ्या अर्थांना वयवर्ष लाभले 32. धाफलकावरती देखील 32 धावा. पुण्याचा गोलंदाज तयार. ओ यावेळी पाहिजे मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. पुन्हा पाहिजे हा चेंडू पुन्हा एकदा पाहिजे यावेळी ऑप्शनच्या 12 बाहेर असणारा चेंडू, चेंडू ते वाईड आहे. पुन्हा पाहिजे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. हा चेंडू पहा इथे सन्मान दिला चेंडू, शॉर्ट कव्हरला चेंडू खेळून काढला जाईल. ओहो इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील जो पाहायला मिळाला. त्यानंतर पहा इथे मैदानाच्या मध्ये आलेली एक सिंगल आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल स्कोरकार्डवरती 35 धावा. 3 षटकांचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपलेला आहे. एवढे पैसे माहिती राष्ट्रपतीने पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 35 धावा. 1 फलंदाज आपण पाहतोय आतापर्यंत मैदानामध्ये पाहत आहे. मुळशी सम्राट कासारी संघाचे आपण पाहतोय संघनायक असणारा अक्षय शितुळे स्वतः पुन्हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. आणि अक्षयला माहिती आहे की टॉस जिंकला आपण पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कदाचित हा निर्णय इथे चुकला आहे का, परंतु असं म्हटलं होतं की आयुष्यामध्ये माणसाला निर्णय घेता आला पाहिजे. यशस्वी कोण होतात, जे निर्णय घेत आहेत ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच कसा होता, जे सिद्ध करताना त्या आयुष्यामध्ये माणसं यशस्वी होतात. तुम्ही ठाम राहायला शिका, चुकला निर्णय तर हरकत नाही. स्वतःवरती विश्वास असला की विजयाची सुरुवात ही कुठूनही करता येते हे अक्षय शितुळेला चांगल्या प्रकारे माहिती आहे. पुण्यात अक्षय तयार असेल स्ट्राईकवरती. हजी मस्तान याळी पाहिजे मिस्टर फटका, चेंडूने उंची घेतली, चेंडू हवेत इथे डाऊन द बाउंड, फलंदाज इथे मैदानामध्ये बाद होईल आयकॉन. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय मान्यवरांचं स्पर्धेच्या मिनिटे आणि स्टेन शुभागम होतोय. सामान्य मच्छिंद्र शेठ मोरकुटे या मान्यवरांचं आपण पाहतोय शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील SP चषक 2022 मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत. थँक्यू. यावेळी पहा मैत्राच्या मध्ये पुण्याच्या मॅचकडे जर मी तुम्हाला घेऊन जाईल. धावलकावरती धावा जर आपण इथे पाहिलं गेलं तर आता 35 धावा धावलकावरती आहेत. न्यू बॅटर आता मैदानाच्या मध्ये असणार आहे. छोटासा ड्रिंक ब्रेक देखील आपण मैदानामध्ये इथे घेतला जातोय.
परंतु खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये एक हिरवळ असणारे क्रीडांगण आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, सह्याद्रीच्या या पर्वतरांगेमध्ये वसलेला मुळशी तालुका. पुण्याचा पायसे गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार असणारा षडक क्रमांक जर आपण इथे पाहिलं गेलं. हा चेंडू वेगानं मात्र चेंडू मात्र इथे निसटला जाईल, परंतु पंच इथे आपण पाहतोय नाकुश आहेत. वसंतजी आहेर सर आपण पाहत असणे आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी कळवलाय. संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिली तर धाफलकावरती 36 धावा धाफलकावरती आहेत अक्षय शितोळेला. पुण्याचा पायसे गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार असेल. अक्षय शितोळे पाहिजे धावेला ब्रेक लावण्याचं काम मात्र अक्षयने केलेलं आहे. पुण्याचा गोलंदाज तयार अक्षय. यावेळी पायसे मैदानामध्ये मोठा फटका मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक इथे खूप दूरवरती चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर चौकार. एवढे आपण पाहतोय बैदराच्यामध्ये पुन्हा एकदा चौकार जो पाहायला मिळाला चौकाराच्या मदतीने धाफलकावरती 40 धावा धाफलकावरती आहेत. स्ट्राइक ऑन प्रशांत. ओहो आणि यावेळी पहा मैत्राच्या आतमध्ये हलकीशी अपील इन साइड एज आणि इथे विकेट फलंदाज प्रशांत बाज. इथे पहा मैदानाच्या आतमध्ये जर आपण ते पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा पहा मैदान मिळेल की अक्षयने मात्र पहा संघाला ते कमबॅक मिळून दिलेलं आहे. कारण या षटकामध्ये महत्त्वाच्या दोन विकेट घेण्यामध्ये तो यशस्वी झाला. पहिल्या चेंडू आटाला दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिले गेले तर हजी मस्ताना मात्र आयकॉन खेळलं तो बाद करण्यामध्ये यशस्वी झाला. त्यानंतर पाहिजे एक वाईट आला, त्यानंतर चेंडू डॉट आला, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर पुन्हा विकेट आली. आता पाहिजे या चेंडूवरती काय असणार आहे. 40 धावा धाफलकावरती आहेत, 10 सरासरीने धावा इथे बनवल्या जात आहेत. अक्षय शितोळे पुण्याच्या राईटमोर विकेट तयार. शॉर्ट पिच चेंडू याळी पाहिजे मैदानाच्या चेंडूमध्ये बाउन्स पाहायला मिळाला. डीप कव्हर मध्ये शिरी खेळलाय, त्यानंतर आलेली सिंगल. दुसरा धावेचा इथे प्रयत्न डेंजर एंडला सागर आणि इथे पाहावं लागणार काय असेल काय असेल. परंतु पा इथे मैत्राच्या आतमध्ये काय तिथे तिसऱ्या पंचांची मागणी आहे. थँक्यू. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय मान्यवरांच्या ठिकाणी भाग म्हणतोय सन्माननीय चेतन उर्फ बाळाजी केमसे या मान्यवरांच्या ठिकाणी भाग म्हणून झाले. त्याचं केलं मनपूरक मनापासून स्वागत. सन्माननीय विश्वनाथजी पवळे यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत. मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय माणूस दिवसाचे असणारे कॅप्टन शेखर साठे यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे देवळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे अध्यक्ष महेंद्रप्पा सावळे यांचं देखील शुभागमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत. नॉट आउट असेल आणि इथे पहा मैदानाच्या आतमध्ये दोन धावा यशस्वीपणे मैदानाच्या तिथे घेतल्या जात आहेत. कारण आपण पाहतोय फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. डेंजर एंडला होता सागर, परंतु मी म्हणलं की अचूक थोडीशी फेकी जर असती तर जर आणि तरचा खेळ राहिला असता. कारण सागर अंगडीच्या विकेटचं महत्व अक्षय शितोळेला चांगल्या प्रकारे माहिती आहे. षडक क्रमांक जर आपण पुन्हा एकदा पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धाफलकावरती 42 धावा धाफलकावरती आहे. 4 षटकांचा खेळ आपण पाहतोय मैदानात तिथे संपलेला आहे. आणि आता पाहिजे मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येणार आहे तो विशाल राऊत. स्लॉग ओव्हर द षटक स्ट्राईकवरती असेल तो सागर. एका बाजूला विशाल आहे, दुसऱ्या बाजूला सागर आहे. पहिला चेंडू यावेळी पाहिजे उडवला लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकार. Oh,
यावेळी पहा बैतराच्या आतमध्ये बॅकफुटला गेला, पंच केला, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहिजे ठोकलेला षटकार आहे. षटकार मैदानाच्या मध्ये आला. या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 48 धावा. ऑन स्कोर कार्ड तीन फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या मध्ये बाद झालेले आहेत. क्रिकेट आणि क्रिकेट क्रिकेट आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. क्रिकेटचा रंगलेला हा थरार आपण पाहतोय. एस पी चषक 2022 चा हा रंगलेला देखणा सोहळा. सागर आंग्रे 7 चेंडू मध्ये 21 धावा आतापर्यंत बनवलेले आहेत. एकच जुना चेंडू शिल्लक आहे. जर जुने चेंडू कोणाला सापडले असतील किंवा सरावासाठी कोणी जुने चेंडू घेऊन गेले असतील त्या सर्व खेळाडूंना विनंती, जुने चेंडू आमच्याकडे जमा करा. आयोजकाने तुम्हाला खऱ्या अर्थानं खूप काही दिलेलं आहे. आज खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट स्टार निलेश पिंजारी यांचा खेळ देखील तुम्ही आजच्या दिवसभरामध्ये पाहणार आहोत. यावेळी पुन्हा बायचं डेंजर एंडला दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली गेली. मी म्हणेल की सागर आंग्रे मात्र मैदानाच्या धावत नाहीये. त्याने आता हरणाचा वेग त्याने धारण केला आहे. मी म्हणेल की मैदानाच्या आतमध्ये आता चित्त्यासारखी दौड सुरू आहे. दोन धावा इथे येत आहेत टाळ्यांच्या गजरामध्ये चौधरी. भूगाव क्रिकेट क्लब संघाचं अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. 50 धावा धापलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. 50 धावा धापलकावरती आहेत. पुन्हा धापायचे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गावरती तयार असेल गोलंदाज विशाल राऊत. स्ट्राइक वरती सागर. रिव्हरचा फटका इथे खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक पाहिजे मैदान तैनात असेल परंतु चेंडू पासून खूप दूर वरती सुसाट बऱ्याच्या वेगानं चेंडू सीमारच्या बाहेर फरार. आलाय पुन्हा एकदा चौकार. मैदानाच्या आतमध्ये चौकार येताना पाहायला मिळाला. 54 धावा धावलकावरती आहेत. कारण सागर आंगलेला माहिती आहे आज आपल्याला इथे स्वतःला सिद्ध करायचंय. मॅच खूप महत्वाची असणार आहे. लोअर फुल टॉस पण पाहिजे. चिन्ह काव कॉर्नर चिन्ह खेळून काढला जाईल. हसते हसते कट जाय रस्ते. एस पी चषकाचा येतोय ब्रँड स्टॉक फॉर रन. पहा इथे मैदानाच्या आतमध्ये चौकार येताना जो पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा सागर आंग्रे नावाचं वादळ. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये चेंडू ते ट्रॅव्हल होणार आहे. एक सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न डेंजर एंडला सागर. चेंडूची फेकी झाली आणि इथे मैदानात पाहायचं विकेट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. यावेळी आता पाहिजे मैदानाच्या मध्ये कोण बाद असणार आहे. न्यू बॅटर चला. नवीन फलंदाज मैदानात पाहिजे ते दाखल होणार आहे. न्यू बॅटर आता मैदानाच्या मध्ये असणार आहे सुमित मालू सुर्वे. आपण पाहतोय मैदानामध्ये ते दाखल होतोय. तगडा ताकदवान धापलकावरती 59 धावा 59 रन लॉस ऑफ 4 विकेट. शांत पद्धतीने आपण पाहतोय सामना जो इथे मैदानाची रंगलेला आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 59 धावा. सागर आंग्रे 11 चेंडू मध्ये 32 धावा आतापर्यंत बनवल्या. तो नॉशाक वरती उभा असेल. विशालचा पुढील चेंडू स्ट्राइक वरती. पुन्हा त्या पाहिजे मैदानाच्या मध्ये सुमित. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज तयार असेल मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा विशाल स्ट्राइक वरती सुमित तयार आहे.
त्यामुळे पाहिजे पुढे सरसा चेंडू तिकडून काढला जाईल. लॉंग ऑन मध्ये चेंडू खेळलाय, त्यानंतर आपण पाहते आलेली सिंगल दुसऱ्या धावेचे इथे प्रयत्न आणि इथे पाहिजे मैदानाच्या मध्ये विकेट आली. फलंदाज सुमित मैदानामध्ये बाद होतोय. पहिला डाव पहिली इनिंग इथे संपली. दहा फलकावरती धावा आहे, 60 धावा, 61 धावेचं टार्गेट असेल. मुळशी सम्राट का सरसाई संघासमोर. पहिल्या डाव इथे संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या आता धाफलकावरती 60 झाल्यात. 61 धावेचं टार्गेट असेल आणि पाहिजे तर 61 धावेचं टार्गेट हे मैदानाच्यामध्ये कशा पद्धतीने पूर्ण केलं जाणार आहे. यानंतरच आपण होणाऱ्या सामन्याचा टॉस देखील करणार आहोत, त्यामुळं विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच या. थँक्यू. यानंतरचा होणारा सामना असेल बावधन स्पोर्ट क्लब बावधन आणि त्यांच्या विरोधामध्ये लवळे क्रिकेट बोल लवळे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स लवकरात लवकर टॉससाठी या. यावेळी आपण पाहतोय मैदानाच्यामध्ये यानंतरचा होणारा सामना बावधन स्पोर्ट्स विरुद्ध लवळे क्रिकेट क्लब लवळे या दोन संघांमध्ये असणारा सामना. आणि मुळशी तालुक्यामध्ये आम्ही सर तुम्ही जर पाहिले गेलं तर पहा मुळशी तालुक्यामध्ये फारसं वेगळी नावं नाही आहे संघांना, आपल्या गावाच्याच नावाने सर्व हे संघ खेळतात, त्यासाठी वेगळी फारशी नावं या मुळशी तालुक्यामध्ये आपण पाहत नाही आहे. तुम्ही बावधन स्पोर्ट्स पाहू शकता, लवळे क्रिकेट क्लब लवळेचा संघ असेल, पिरंगुड क्रिकेट क्लब पिरंगुडचा संघ असेल, भुगाव क्रिकेट क्लब भुगावचा संघ देखील आहे. म्हणजे वेगळी नावं न ठेवता आपल्या गावाच्याच नावाने मात्र या संघांना ओळखलं जातं. एस पी चषक तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. पंच जर आपण पाहिलं गेलं तर निश्चितपणे या स्पर्धेचे असणारे पंच वसंतजी आहेर सर आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महेश जाधव सर. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा खूप मोठा प्रचंड अनुभव या दोन्ही पंचांच्या पाठीशी सातत्याने राहिलेला आहे. तिसरे पंच आमचे सागर बोत आहेत. थँक्यू. सन्माननीय विश्वनाथजी पवळे आणि बाळासाहेबजी केमसे त्याचप्रमाणे तेजसजी बुनगले या मान्यवर मंडळाला विनंती करेल आपण यानंतरच्या होणाऱ्या सामन्याच्या टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स विनंती असेल टॉससाठी या. लवळे क्रिकेट व लवळे संघाचे कॅप्टन्स या ठिकाणी आले आहेत. बावधन स्पोर्ट क्लब विनंती असेल कॅप्टन टॉससाठी यायचे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं गेलं तर हे पंच जर आपण पाहिलं तर एका बाजूला जर आपण पाहिलं गेलं तर कुंबडा अनुभव ज्यांच्या पाठीचे आहे ते वसंतजी आहेर आहेत, परंतु दुसऱ्या पंचाचं खऱ्या अर्थ मी कौतुक करेल ते म्हणजे महेश जाधव सर आहेत. पा जुनेदभाई खऱ्या अर्थानं आयुष्याच्या माणसाचे स्टार कधी कसे फिरतील हे सांगता येणार नाही. महेश जाधव सर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भारतीय संघातले असणारे केदार जाधव यांच्यासोबत यांच्या संघामध्ये केदार जाधवसोबत मात्र नेहमी फलंदाजी करणारे हे महेश जाधव सर आहेत. आज त्यांच्यासोबत असणारा त्यांचा मित्र आज मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट गाजवतोय, परंतु महेश जाधव सर पहा आज आपल्यासोबत टेनिस क्रिकेटमध्ये पंचाच्या भूमिकेत आहेत. मान्यवरला विनंती करेल आपण यानंतरच्या होणाऱ्या सामन्याच्या टॉससाठी यायचे. सन्माननीय विश्वनाथजी पवळे तेजस बुरंगुले आणि सन्माननीय बाळाजी केमसे मान्यवरला विनंती करेल आपण टॉससाठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन्स विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल महेश जाधव यांना डॉमिनिक असेल, त्यानंतर ऋतुराज गायकवाड मात्र अलीकडचा आला असणारा स्टार, परंतु केदार जाधव हे खेळाडू खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रत्येकाच्या परिचयाचे असणारे खेळाडू आहेत आणि ते का पर्यंत हे क्रिकेटचा वेळ आहे मित्रांनो. पुण्याचा पायसे मैदानाच्यामध्ये गोलंदाजी मार्कवरती ते गोलंदाज पायसे दुसऱ्या डावाला जी सुरुवात होती आहे. आघाडीचे दोन्ही फलंदाज दाखल होत आहेत. एका बाजूला पाहिजे मैदानाच्यामध्ये प्रसाद पवळे आणि दुसऱ्या बाजूला प्रताप शितोळे हे आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्यामध्ये दाखल झालेले आहेत. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी, क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी, क्रिकेट म्हणजे धाडसाची शान, क्रिकेट म्हणजे साहसाचा मान, क्रिकेट म्हणजे 99 डावपेज, क्रिकेट म्हणजे हुशार निर्णयाचे डावपेज, क्रिकेट म्हणजे जल्लोषांची धमाल, क्रिकेट म्हणजे कंटाळ्यांची कमाल, क्रिकेट म्हणजे अहिंसकाचं युद्ध, क्रिकेट म्हणजे विजयासाठी झालो कटिबद्ध. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू आणि चेंडू इथे निसटलाय, इथे चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार.
थैंक यू डीजे, थैंक यू। काटा असा कॉल आहे आणि टॉस जिंकलाय लवळे क्रिकेटर लवळे संघाने, ऋषभप्रमाणे आपला काय निर्णय असणार आहे? पहिल्यांदा रक्षणाचा निर्णय आमचा असेल, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल। निश्चितच पाच षटकांचा सामना असेल। प्रतिस्पर्धी संघ देखील आपण पाहतोय, बहुधन स्पोर्ट क्लब संघ आहे, विशाल निगोट संघामध्ये आयकॉन आहेत। तर पाच षटकामध्ये कशा प्रकारची तुमची रणनीती असेल, पाच षटकामध्ये किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमचा असणार आहे? निश्चितच 50 धावांच्या आतमध्ये आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू। पहिल्या मॅचमध्ये पहिले आमच्या आयकॉन निलेश पिंजारी यांनी चांगल्या प्रकारची फलंदाजी केली, या मॅचमध्ये पण आम्ही त्यांच्याकडनं हीच अपेक्षा ठेवतो। काय सांगाल या स्पर्धेबद्दल, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि या संपूर्ण आयोजक मंडळींबद्दल? निश्चितच चांगल्या प्रकारचे आयोजन केलेलं आहे कासारसाई संघाने, अक्षय शितोळे आणि टीम। धन्यवाद सर, तुम्हाला देखील शुभेच्छा असतील। त्यानंतर अतुल दगडे सर आमच्या बरोबर जोडले जातात, बहुधन संघ। काय सांगाल सर, आपण टॉस पराभूत झालाय, टॉस जर जिंकला असता तर कशा प्रकारचा निर्णय असता? टॉस जिंकला असता तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला असता, पण जे काय आहे ते ठीक आहे। आता इथनं पुढं कसं काय करायचं त्याच्यावरती निर्णय घेऊन आणि चांगला स्कोअर करण्याचा प्रयत्न करणार आणि होप सो सगळं चांगलं होईल। सर काय सांगाल या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? निश्चित प्रमाण आयोजक मंडळीने आपण पाहतोय भव्य दिव्य कर्तरी टुर्नामेंट उभारलेली आहे, या टुर्नामेंटबद्दल काय सांगाल? एक उत्तम स्पर्धा नियोजन केलेलं आहे या ठिकाणी इथं, आणि इथं आम्हाला खेळण्याची संधी भेटली त्यासाठी मी सगळ्यांचं आभारी मानतो। धन्यवाद सर, तुम्हाला देखील सांगण्यासाठी शुभेच्छा असतील, दोन्ही संघांना शुभेच्छा। पुन्हा एकदा ओवर टू सुमित सर। थँक्यू सर, आणि पाहिजे मैदानामध्ये पुढे बॅचकडून तुम्हाला घेऊन जाणार आहे। डेंजर एंडला होता इथे पाहिजे मैदानाच्या मध्ये प्रसाद, परंतु खऱ्या अर्थानं मी म्हणेल की धोका इथे टळलेला आहे। स्कोरकार्डवरती धावा जर आपण इथे पाहिले गेले तर 6 धावा धावलकावरती। मुळशी सम्राट कासारसी संघाने मात्र पहिल्या सामन्यामध्ये बाजी मारली आहे आणि या दरम्यान पाहिजे चेंडू सीमारच्या बाहेर फेकून दिलाय। प्रतापचा हल्ला षटकार। काय जबरदस्त फटका मैदानामध्ये पाहायला मिळाला। पात्रा प्रतापचा खऱ्या जर पाहिलं, बॅटचा स्विंग जर आपण पाहिला ना, जबरदस्त आहे। या खेळाडूचे मिस टाईमचे फटके देखील षटकार जातात, हे अनेक वेळा आपण या मैदानावरती पाहिलेलं आहे। आज प्रतापने मात्र पहा उजव्या आणि डावकर त्याचं कॉम्बिनेशन खऱ्या अर्थानं मुळशी सम्राटला कासारी संघाला मात्र जी काय गरज होती ती गरज खऱ्या अर्थानं प्रताप मैदानामध्ये आला आणि ती गरज इथे या संघाची पूर्ण झाली। अनेक वेळा तुम्ही अक्षय शितोळेला सलामीला इथं पाहिलेला आहे, परंतु आज हे दोन खेळाडू इथे धुमाकूळ घालत आहेत। पुन्हा त्यावेळी पाहिजे बॅकफुटला गेला, पंच केला, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये, इथे चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, वाघाची दाढ फोडलाय पहाड, आलाय षटकार, 6 धावा। थँक्यू सागरजी साठे यांच्या वतीने मात्र प्रशद स्पर्शद गोळेच्या आक्रमक खेळीसाठी निश्चितपणे 500 रुपयाचा प्राईज प्रसिद्धला दिलेला आहे। पुण्याचा जाऊया मॅचकडे, पहा इथे मैदानाच्यामध्ये प्रतापचा हल्ला मैदानामध्ये सुरू झालाय। प्रतापने मात्र एक मोठी इनिंग खेळण्याचे त्यांनी त्याचे इरादे ते स्पष्ट केलेले आहेत, कारण आज जिंकायचं आहे, जिंकण्यासाठी लढायचं आहे। आज इथे मैदानाच्यामध्ये आम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे, कारण तू वादळासारखा वाहत जा, अडचणीच्या भिंती येतील, तो डोंगर पर्वत तुझ्या आड येत राहतील, तुला अडवतील, तुला कमकुवत करण्यासाठी तुला बंदिस्त करून दिशाहीन करून पाहतील। तू मात्र झुकू नकोस, कधी थकू नकोस, कोणासाठी थांबू नकोस, हृदयातून उंच भरारी घे, अन्यायावरती वार कर, संकटावरती मात कर, आणि त्या संकटावरती मात करण्यासाठी इथे प्रताप शितोळे आक्रमक झालाय। 18 धावा धावलकावरती आहेत। थँक्यू सर। दरम्यान आपण पाहतोय मान्यवरांचे या ठिकाणीशी भाग म्हणतोय, सामान्य गौरवजी बनकर या मान्यवरांच्या ठिकाणीशी भाग म्हणतोय, यांचं देखील SP चषक 2022 मनपूर्वक मनापासून स्वागत। खऱ्या अर्थानं प्रत्येक सामन्यासाठी खरं तर या मान्यवरांच्या वतीनं एक आकर्षक दर्जाचं गोल्ड मेडल करतील त्या ठिकाणी दिले जाते, त्या मान्यवरांचे देखील मनपूर्वक मनापासून आभार। थँक्यू। थँक्यू सर, आणि पुण्याचा पायचे मैदानाच्यामध्ये पहिलं षटक इथे संपलं गेले, 18 धावा धावलकावरती आहेत। आता पाहिजे मैदानाच्यामध्ये इथे प्रतापने मात्र हल्ला चढवलाय,
परंतु प्रसादला देखील त्याला साथ देणे गरजेचे आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येतोय प्रशांत कोकाटे. गोलंदाजी मार्गावरती तयार. स्ट्राइक वरती पाहिजे मैदानामध्ये प्रसाद. हा चेंडू पाहिजे लोअर फुल टॉस. सरमेटने उडवलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती चेंडू जाईल. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. पा इथे मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 22 धावा. चौकार आलाय. माफ करा, आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चौकार इथे असेल. धावलकावरती धावा आहेत 22. पुन्हा गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा पाहायचंय. मी म्हणेल की कट कॉपी पेस्ट ऍक्शन रिप्ले. चेंडू पुन्हा एकदा सीमारच्या बाहेर चौकार. पा इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चौकार इथे मैदानाच्या इथे ठोकला जातोय. लागोपाठचे दोन चौकार इथे येत आहेत. दोन चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावलकावरती 26 धावा. पुन्हा एकदा इथे पाहिजे प्रसाद देखील मैदानाच्या मध्ये आक्रमक झालाय. पुण्यात पाहिजे बॅकफुटला गेला. जमीन समांतर फटका खेळून काढला जाईल. अलाउंड दी कार्पेट. जमिनीला आग लावणारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा चौकार. फोर रन. थँक्यू. इथे पहा मैत्राच्या आतमध्ये पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा चौकार. इथे प्रशांत वरती मात्र चढवलेला हल्ला आहे. प्रसादला माहिती आहे खऱ्या अर्थानं आज मला इथे ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करायचे आहेत. कारण जगाने तुम्हाला वेड म्हटलं ना तरी चालेल. कारण वेडी लोक इतिहास रचतात आणि शहाणी लोक तो इतिहास घरी बसून वाचतात. आज इतिहास रचायचा आहे. लागोपाठचे तीन चौकार आले. स्कोर कार्डवरती 30 धावा. धावलकावरती शेवटचे 21 चेंडू आणि 31 धावेची गरज. या दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका. परंतु सागर आंग्रे चेंडूच्या खाली. इथे विकेट. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. एक चांगली इनिंग आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळाली. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. निहाल तुसामड अर्थात टुन्नू. खूप कमी वयामध्ये खूप कमी वेळेमध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणारा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण पाहतोय टुन्नू. खऱ्या अर्थानं टुन्नू खूप काही मोठमोठ्या खेळाडूंच्या सान्निध्यामध्ये घडलेला खेळाडू आहे. अतिशय अथक परिश्रम घेऊन घडलेला खेळाडू म्हणजे टुन्नू आहे. आज पुण्याचं क्रिकेट, महाराष्ट्राचं क्रिकेट, महाराष्ट्राच्या बाहेरचं क्रिकेट, अनेक राज्यांचं क्रिकेट या खेळाडू मैदानामध्ये गाजवतोय. तो मैदानाच्या दाखल झालाय निहाल उर्फ टुन्नू. स्ट्राइक ऑन तयार. पहिल्या चेंडू यायला पाहिजे. मिस टाइम फटका. चेंडू हवे आणि इथे झेल झाला. निहालला मात्र परतावं लागेल. इथे निहाल मैदानामध्ये पाहिजे अगदी शून्यावरती बाद होताना इथे जो पाहायला मिळाला. आणि आता निहालची जागा घेण्यासाठी पुन्हा त्या पाहिजे मैदानाची दाखल होईल. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. स्कोरकार्डवरती 30 धावा. धावलकावरती आहेत. नवीन फलंदाज मध्ये दाखल होणार आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असेल.
अक्षय शितोळे तगडा ताकतवान मजबूत देहिष्ठीचा, ज्या खेळाडूला अनेक मैदानावरती मैदान अपुरी पडता षटकार खेळण्यासाठी, तो खेळाडू मैदानाचा ताबा घेतोय तो अक्षय। शांतपणेचं मात्र वातावरण इथे पसरत जाईल, सोपेर पसरलेली शांतता आहे। पुन्हा त्या गोलंदाजी मारकृती गोलंदाज तयार, स्ट्राइक मध्ये असेल अक्षय शितोळे। खोलवर टप्प्याचा चेंडू आणि इथे पाहिजे पहिला चेंडू अक्षय शितोळे, जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय चेंडू, वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर चौकार। चौकार येताना जो पाहायला मिळाला या चौकाराच्या मदतीने धावलकावरती धाव आहेत, त्याचा 34 धावा। षटक क्रमांक पाहायचे मैदानाच्या संपलं गेले, दुसरं दोन षटकांचा खेळ संपला, शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि या 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता 27 धावेंची गरज। 18 चेंडू आणि 27 हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असणार आहे। क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट आपण मैदानात पाहतोय, क्रिकेट खऱ्या अर्थानं काय आहे, सोमवारपासून शनिवारपर्यंत रविवार येण्याची वाट पाहणं म्हणजे क्रिकेट। घरातले ओरडतात तरी देखील खोटं बोलून खेळण्यासाठी जाणं म्हणजे क्रिकेट। विशेषतः गर्लफ्रेंड असून देखील गर्लफ्रेंडला खोटं बोलून स्पर्धा खेळण्यासाठी जाणं म्हणजे क्रिकेट। आपल्या संघातील एखाद्या खेळाडूवरती ओरडणं, त्या खेळाडूला समजावून सांगणं म्हणजे क्रिकेट। आपल्याला बॅटिंग बॉलिंग मिळो ना मिळो, परंतु आपल्या संघाच्या विजयात सहभागी होणं म्हणजे क्रिकेट। ऊन वारा पाऊस याची कधी पर्वा न करता खेळत राहणं म्हणजे क्रिकेट। म्हणूनच आपल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा खेळ आज हा क्रिकेट बनलाय। दोन षटकाचा खेळ संपला, 34 धावा धावलकावरती, शेवटचे 18 चेंडू आणि या 18 चेंडूमध्ये 27 धावींची गरज। एका बाजूला पाहिजे मैदानाच्या मध्ये प्रताप शितोळे, इथे गोलंदाजी मारकृती गोलंदाज सागर आंग्रे। ओ पहिला चेंडू इथे मैदानात पाहायचंय, चेंडू वळण घेणारा चेंडू होता, बॅटाने बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये, चेंडू इथे मैदानात पाहायचंय, डॉट स्वरूपाचा चेंडू असेल। 17 चेंडू आणि 27 धावींची गरज। विश्वास विश्वासाने आज मैदानाच्या मध्ये कामगिरी करावा लागेल अक्षयला, विश्वासाने कामगिरी करावी लागेल आता प्रतापला, कारण संघ इथे अडचणी सापडलेला आहे। कारण सागर आंग्रे एवढ्या सहजासहजी मात्र हार मानणार नाहीये, हार न मानणारा खेळाडू म्हणजे सागर आंग्रे, जिद्दीला लढणारा म्हणजे सागर आंग्रे, 11 खेळाडूंना सोबत घेऊन खेळणारा खेळाडू म्हणजे सागर आंग्रे। पुन्हा एकदा पाहिजे वळण घेणारा चेंडू होता, घर 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 फिरणारा चेंडू, चेंडू पुन्हा एकदा डॉट। संघाची धावसंख्या येते स्थिर आहे। धावलकावरती पाहायचे मैदानाचे, पुन्हा त्या मॅचकडे जर आपण इथे पाहिले गेलं तर 34 धावा धावलकावरती आहेत। इथे दोन चेंडू टाकले सागर आंग्रेने, दोन्ही चेंडू इथे मैदानाच्या डॉट आलेत। लोअर फुल टॉस आणि यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये प्रतापच्या मनामध्ये मात्र लाडू फुटले असतील। फुल टॉस चेंडू पाहिला, चेंडू कुठे कुठे मारावा, चेंडू कुठेच मारता आला नाही, चेंडू इथे डॉट आला। मी म्हणे की समोर पंचपक्वानाची मेजवानी वाढलेली आहे, परंतु आता जर खाता येत नसेल तर त्या मेजवानीचं शून्य किंमत आहे। पुण्याचा लोअर फुल टॉस त्यावेळी पाहिजे, जमीन समत्र फटका खेळून काढलाय, सुमित चेंडूले ते कव्हर करेल, त्यानंतर आलेली सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानाच्या होणार नाही। एक सिंगल आहे, एका सिंगलच्या मदतीने धावलकावरती धावा आहेत, त्याचा 35 धावा, शेवटचे 14 चेंडू शिल्लक आणि या 14 चेंडूमध्ये 26 धावेंची गरज। 14 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आहे। अक्षयला माहिती आहे इथून देखील ध्येय खूप अवघड आहे, परंतु ते अवघड ध्येय सोपं करण्यासाठी अक्षय शितोळे मात्र स्वतः मैदानात दाखल झालेला आहे। संघाच्या संघटनेला मी पुण्याचा सूचना करेल, तुम्ही थोडासा वेळ इथे वाचवा, स्पीडअप करा, घाई करा। सागर आंग्रे तयार, यावेळी पाहिजे मैत्राच्या आतमध्ये अक्षय शितोळेच्या बॅट मधून डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फ्लॅट हेड षटकार छरण। लोक तुला टाक्याल पुरून तुला।
आमचे डीजे वाले पण असे खतरनाक डीजे म्हणजे माध्यमातून गाणी लावतायत. स्कोर कार्ड 41 धावा, शेवटचे 13 चेंडू, 20 धावांची गरज. ओ हा चेंडू पाहिजे मैदानाच्या मध्ये, आठव्या पट्ट्याने निकळण्याचा प्रयत्न आणि इथे विकेट, इथे विकेट, फलंदाज अक्षय शितोळेबाज. मैदानामध्ये पाहिजे मैदानामध्ये ते विकेट येताना पाहायला मिळाली, ज्या अक्षयकडून खऱ्या अर्थानं खूप मोठ्या अपेक्षा होत्या तो अक्षय इथे मैदानाच्या आतमध्ये पास झाला. स्कोरकार्डवरती 41 धावा. समीकरण आता जर आपण मैदानामध्ये पाहिलं गेलं तर समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. उर्वरित शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 12 चेंडू 20 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. आज मैदानात पाहिजे प्रत्येकाला ते लढायचं आहे, कारण ह्या जगामध्ये लढल्याशिवाय काही मिळत नाही, तुम्हाला लढावं लागणार आहे. क्षेत्रक्षणामध्ये पाहिजे थोडंसं बदल इथे मैदानाच्या होणार आहे. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहिजे मैदानाच्या मध्ये येतोय. संघातील असणारा आयकॉन खेळाडू हाजी मस्तान बेपारी. बेपारी म्हटल्यानंतर अज्जू बेपारीचं नाव येतं, परंतु पाहिजे हज्जी मस्तान या मैदानावरती आयकॉन मात्र आज आपल्यासोबत जोडला गेलाय. यावेळी पाहिजे मिशा फटका, चेंडू हवेत आणि इथे पास, सेट झालेला खेळाडू प्रताप शितोळे देखील परतावा लागतंय. धक्का क्रमांक 4 डीजे. यावेळी आपण पाहतो मैदानाच्यामध्ये पुन्हा एकदा पहा इथे विकेट येताना जी पाहायला मिळाली आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये इथे दाखल होणार आहे. न्यू बॅटर आता मैदानाच्यामध्ये असेल. पुन्हा पाहिजे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सामन्याकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. इथेच जर आपण पाहिलं गेलं तर यावेळी पहा अगदी हलक्यात मैदानामध्ये खेळून काढला जाईल. क्षेत्रक्षेत्र खूप दुर्वर्ती असेल. त्यानंतर पहा मैदानाच्या आतमध्ये आलेली एक सिंगल येताना पाहायला मिळाली. आता पाहिजे कुणाल राऊत आणि दुसऱ्या बाजूला जयश जयश शेलार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. कुणाल राऊत आपण पाहतोय मैदानाच्यामध्ये स्ट्राईकवरती तयार असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुन्हा पाहिजे उजव्या तर मार्क करेल. यावेळी पाहिजे शॉर्ट पिच चेंडू होता, मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. स्वतः हाजी मस्तान डाऊन दी बॉल, कॉटन बॉल, फलंदाज बाद. तिकडे समोर जी काही टू व्हीलर आहे ना ॲक्टिवा, त्या गाडी मालकांना म्हणते ती गाडी लगेच मैदानाच्या बाहेर काढायची आहे. आयोजक कमिटीच्या वतीने तुम्हाला विनंती आहे, ती गाडी लगेच मैदानाच्या बाहेर काढा. मॅचकडे तुम्हाला पुन्हा एकदा पाहिजे, मी तुम्हाला घेऊन जातोय. इथे पाहिजे मैदानाच्या तुम्ही पुन्हा एकदा पहा, धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 42 धावा. चौथं षटक मैदानाच्या मध्ये सुरू आहे. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आणि 19 धावांची गरज. नवीन फलंदाज दाखल झालाय.
वैभव इथे हाजी मास्तर मात्र पहा विकेट घेण्याचा इथे प्रयत्न करतोय. विकेट देखील त्याला मिळत आहेत. पुन्हा आपल्या पाहिजे शॉर्ट पिच नव्हता. कावकरा चेंडू खेळलाय. सागर आग्रे खूप दूर मारती. कोही नाही मोका, कोही नाही मोका. आणि चेंडू पाहिजे काय असणार आहे. आपण तिसऱ्या मंदाची मदत घेऊ. चौकार आहे की षटकार आहे हे आपण या क्षणी पाहणार आहे. चौकार आहे. चौकार मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने पुण्याचा पा मॅच कडे तुम्हाला घेऊन जाईल. धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने 46 धावा. आणि या दरम्यान परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॅट मधून आलाय टक्का नावा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या मध्ये करतोय पहा. इथे मैदानाच्या मध्ये वैभव, वैभव जणू काय डगआउट मधून सेट होऊन आला. दोन चेंडूवरती दोन मोठे फटके. कारण वैभवला माहितीये आज मला यशाचं शिखर इथे गाठायचं आहे. हजी मास्तानवरती चढला हल्लाय. ओ याळी पाहिजे ऑप्शनच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू. चेंडू इथे व्हाईट बॉल. अवांतर धाव मैदानाच्या मध्ये मिळते. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 53 धावा. धावफलकावरती शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि बनवायचे आहेत 8 धावा. 7 चेंडू 8. कोण कोणाची लावणार आहे वाट. एका बाजूला मुळशी सम्राट कासासाई, दुसऱ्या बाजूला भुगाव क्रिकेटला भुगाव. हा चेंडू पुण्याचा पाहायचा. इथे अप्पर कट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक इथे खूप दूरवरती असेल. सिंगल तरी आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. 2 धावा इथे येत आहेत. या 2 धावेंच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती धावा येते आता 55 धावा. 5 फलंदाज बाद असेल. शेवटचं षटक असणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज. 6 चेंडू 6 हे क्रिकेट आहे मित्रांनो. एका चेंडूमध्ये 6 होतात. 6 चेंडूमध्ये एकही होत नाही म्हणजे क्रिकेट आहे. एखादा नावाजलेला खेळाडू शून्यावरती बाद होतो म्हणजे क्रिकेट आहे. एखादा नौका खेळाडू येऊन चौकार षटकाराची आतिषबाजी करतो म्हणजे क्रिकेट आहे. थोडीशी चर्चा मैदानात सुरू असेल. महत्वाचा षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल हे मैदानाच्या पाहणं गरजेचं आहे. आणि पहा स्वतः गोलंदाजी मार्कवरती येतोय तो सागर आंग्रे. काल देखील सांगितलं की स्वतः गोलंदाजी घेऊन येणं हे खूप मोठा विश्वास असावा लागतो. स्वतःवरती विश्वास. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील सचिन रमेश तेंडुलकर यांनी 2 वेळा रेकॉर्ड केला. 1994 1996 साली 2 वेळा 6 चेंडूमध्ये 4 धावा त्यांनी होऊ दिल्या नाहीयेत. आज सागर आंग्रे 6 चेंडूमध्ये 6 धावा रोकेल का पाहणं गरजेचं आहे. सात चेंडू आणि 6 धावींची गरज. स्ट्राईकवरती पाहिजे मैदानाच्या असेल तो जयश. नॉ स्ट्राईकवरती वैभव. 3 चेंडूमध्ये 12 धावा मात्र वैभवच्या बॅटमधून आलेल्या आहेत. गोलंदाज तयार. सागर आंग्रे स्ट्राइक मध्ये असेल तो जयश. लोअर फुल टॉस. सेळ पाहिजे सरबॅटने फटका खेळून काढला जाईल. अलाउंड दी कार्पेट एक्स्ट्रा कव्हर रचून खेळलाय. त्यानंतर पाहते मैदानाच्या मध्ये आलेली एक सिंगल. दुसरा धावेचा पाहते मैदानाच्या मध्ये इथे प्रयत्न जरा पण इथे पाहिलं होऊ शकलं नाहीये. एक सिंगल आहे. 56 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता पाहिजे 5 चेंडू शिल्लक. आणि या 5 चेंडूमध्ये धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या अजूनही जिंकण्यासाठी 5 बनवायच्या आहेत. 5 चेंडू 5 हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असेल. पुण्याचा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असेल तो सागर आंग्रे. सागरला खऱ्या अर्थानं आज पुन्हा एकदा स्वतःला इथे सिद्ध करायचं आहे. बऱ्याच जणांनी जर आपण इथे पाहिलं गेलं तर मुळशी सम्राट कासार संघाचे बरं काही आपले समर्थक आहे जे काही या संघाचे पाठीर आहेत प्रत्येकाने जागा सोडलेली आहे. गोलंदाज तयार. पुण्याचा पाहायचा आहे सागर. यावेळी पाहायचा मिड विकेटला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूर मारती. चेंडू जाईल वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर. कोही नाही मोका. यस सीधा चौका देने वाला चौका.
थँक्यू डीजे. दरम्यानच्या काळामध्ये मान्यवरांच्या ठिकाणी शिपाय गुण होते. सन्मान्य हरिजी टेमकिरे त्यांचं देखील यशपी चषक 2022 मनपूर्वक मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत. मॅचकडे पाहायचं मैदानाच्यामध्ये शेवटचे 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. सामना मात्र अजूनही संपलेला नाहीये मित्रांनो. यावेळी पाहायचे मैदानाच्या मध्ये पुढे सरचा चेंडू तिकडून करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये इथे होतोय आणि इथे पहा मैदानाच्या आतमध्ये वैभवला मात्र परतावा लागेल विकेट फलंदाज बाद. यावेळी पायसे मैदानामध्ये जर आपण इथे पाहायला गेलं तर पुण्याचा पास 60 धावा धावलकावरती आहेत. शेवटचे 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. 3 चेंडू आणि 1 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. जितना बडा संघर्ष होगाना उतनी ही शानदार जीत होगी. सामना जर इथे टाय झाला तर दोन्ही संघांना एक एक गुण इथे दिला जाणार आहे. एक एक पॉईंट दिला जाणार आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पायसे तयार असेल. पुण्याचा सागर आंग्रे स्ट्राईकवरती न्यू बॅटर दाखल झालाय. सागर टेमगिरे सागर टू सागर. तीन चेंडू आणि 1 धावेची गरज. लोअर फुल टॉस तळी पाहिजे. बुंद्या टाकलेला चेंडू परंतु इथे चुकी झाली आणि ते पहा सामना जिंकलाय मुळशी सम्राट कासारचाही संघाने. विजयी संघाचं अभिनंदन. वेल प्लेड. सन्माननीय विवेकजी सपकाळ या मान्यवरांचे देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत.